तर मित्रांनो आता डायरेक्ट शेतात आलोय आपण. वेगवेगळे बायको भात कापा लागले. आमच्याकडे या पद्धतीने भात कापतात. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना मित्रांनो? मजेतच पाहिजे मित्रांनो. दिवाळी झाली गेली आपली, आता आम्ही भात कापायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो. म्हणजे आमच्याकडे बोलतात लहानी लहानी घेतली मित्रांनो, वाटून बिट्टू आली. तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग आपला लहानीचाच असेल. चल मग चला, तिकडे बायको लागले भात कापायला, तिकडे जाऊ. आई बाबा गेलेले भात कापाय, सकाळी सकाळी ते जाऊन आले भात कापून. आता बायको गेले म्हणजे ते गेले चहा वगैरे प्यायला. तर आपण आता जाऊ शेतावर. चला मग, शेतात जास्त लांब नाही मिळत मित्रांनो, घराच्या साईडलाच आहेत. तर मग चला डायरेक्ट आपण आता शेतात भेटू. चला मित्रांनो, इकडे शेतात आलो आता. बघू इकडे बघा, इकडे बायको लागली भात कापायला. हे बघा ह्या एवढं भात कापून झालं आहे मित्रांनो. बघा ती जवळ जाऊ आपण. चला जे आमचे जाड कडपा टाकले तुम्ही एका एक नको ना टाकू, जरा जागा सुटसुटीत ठेव ना. तर ते असा सुकणार नाही लवकर मग ते भात. यस. तर मित्रांनो आता डायरेक्ट शेतात आलोय आपण. वेगवेगळे बायको भात कापा लागले. आमच्याकडे या पद्धतीने भात कापतात. म्हणजे हे विला साधा आमच्याकडे आहे. कोणता असं असं इकडे बिट्टू. मित्रांनो बघा हे साईडलाच आमच्या घर आहेत. बघा घराच्या पाठीमागे शेत आहेत आणि पुढे पण शेत आहेत. पाठीमागे शेतात येत आहेत. असं साईडला साईडला आहे, तिकडून जा. भात आमचं काही एवढं चांगलं नाही आलंय बघा. तसं आहे बऱ्यापैकी. आणि बघा डोंगर पण बाहेर दिसतंय. टकमक किल्ला मित्रांना हा टकमक किल्ला. ए बिट्टू ते जाल्याला गुच्छील ना पडशील. जरा थकलो लगेच झटापट बायको किती राहत कापायला कापायला. आपण आता तिकडे घरी जाऊ. काय वाय तिथं होती ना समोर कुठेतरी शेजाबाबा. काय आहे टाकली कुठेतरी इथं होती हे बांधावर. ए टाकल्या टाकल्या होती का तिथे घे. दोघांना काय विचार करते. चला घरा चला घरा चला. तुमची या कशाला गोळा असायला पाहिजे. मला पाहिजे अशी नाही ना ते थांब ती देता. चला नाही चला सांगलाय तुम्हाला घरा चला जाऊन झाला. पोरा पण जा म्हटी आहेत.
चला आम्ही चालो घरी। मित्रांनो दिवाळी झाली आणि इकडे लोक सर्वकडे भात कापायला लागल्यात। सर्वांनी भात कापणे सुरू केले। दिवाळीच्या अगोदर काय कापताना आले जाम पाऊस पडत होता, आता दिवाळीनंतर पाऊस थांबलेला आहे म्हणून सर्वांनी भात कापणी घेतले। बघा जिकडे तिकडे दिसतात भात कापणी। मित्रांनो आता दुपारनंतर जेवून आलो इकडे, मंडळी लागले बांधायला, भात बांधायला लागलाय। बघा तुम्हाला दाखवतो, बघा इकडे बाबा लागलाय भात गोलाट आहे। बघा भाताचे पिंडी म्हणजे गोळा करतोय, असं गोलाट आमच्याकडे असं। आणि मग बघा इकडे आई बघा आता आहे अशी बांधताना पिंडी बांधेल। बघा अशी पिंडी इकडे आमच्याकडे असे पालघरमध्ये अशी बांधतात, पण आपल्या कोकणामध्ये अलग अलग पद्धत आहे, बाकीच्याची वेगळी पद्धत आहे। तर मित्रांनो पालघरमध्ये तरी अशी पिंडी बांधतात, बघा एक फीट ही मशीनवर जोडायला बरी, इलेक्ट्रिक मशीनवर जोडायला बरी। बघा एवढं बांधून झालं आमचं, सकाळ तुम्हाला दाखवलं बघा त्याचे पूर्ण आता बांधून झालंय। बघा एवढं बांधून झालंय आणि थोडं कापायचं राहिलंय। कसे बशी दिवाळी गेली आणि इकडे लावल्यात लोकांनी भात कापायला, आमचा पण सुरुवात केली आहे मित्रांनो। चला मग मित्रांनो आजचा व्लॉग इकडेच थांबवतो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत बाय मित्रांनो, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।